मी फेरोज मनियार, आपण पाहायला सुरुवात केली आहे जनतेचे मत लाईव्ह। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीत भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बालाजी पाटील मार्तळेकर यांच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते। या सभेत लोहा व कंधार मतदारसंघातील विद्यमान आमदार प्रताप पाटील चिखलीकर हे उपस्थित होते। यासह लोहा शहरातील माणिकराव मुकदम, लोहा नगरीचे माजी नगराध्यक्ष किरण सावकार वट्टमवार, बळी पाटील कदम, केशरावजी मुकदम, शरद पाटील पवार, सुरेश पाटील हिलाल, केरबा सावकार बिडवई, लताभाऊ वाले, नरेंद्र गायकवाड, मंगेश पाटील सिरसागर, अंकुशराव कदम, गजानन सावकार सूर्यवंशी, रामदेव सावकार कटकमवार, भास्कर पाटील पवार, गोपीनाथ मुळे, अभंग गाडेकर, तुकाराम पाटील हतनीकर, शिवराज पाटील जामेगावकर, राजू पाटील कापसीकर, बालाजी पाटील परदेसी, लक्ष्मण बोडके, भानुदास पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक, व्यापारी, शेतकरी, पत्रकार बंधू आदी या शोकसभेत उपस्थित होते। आमदार प्रताप पाटील चिखलीकर, माणिकराव मुकदम, केरबा सावकार बिळवई, बालाजी पाटील मार्तळेकर यादींनी या शोकसभेत आपले मनोगत व्यक्त केले। अटल बिहारी वाजपेयी यांची आठवणी कविता गाऊन सूत्रसंचालन विक्रम कदम सर यांनी केले। आपण पाहू शकता लोहा व कंधार मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी या शोकसभेत आपले मनोगत व्यक्त करताना। ज्यांचं नाव त्या देशामध्ये घेतलं जाते ते भारतरत्न देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारीजी वाजपेयी यांच्या शोकसभेच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहोत। आपण गेले दोन दिवसापासून पाहता की विविध पक्षाच्या लोकांनी सुद्धा, नेत्यांनी सुद्धा किंवा पक्षातर्फे सुद्धा त्यांना श्रद्धांजली आदरांजली अर्पण करण्याचे बॅनर शहरामध्ये लागले। म्हणजे अटलजीचं नेतृत्व हे केवढं उत्तम होतं हे सांगण्याची आवश्यकता आहे मला स्वतःला वाटत नाही। अटलजी 10 वेळेस लोकसभेमध्ये गेले, 2 वेळेस राज्यसभेत गेले आणि त्यांच्या एकंदरीत प्रवासामध्ये 55 ते 56 वर्ष ते विरोधी पक्षामध्ये होते। आजकालची जर आपण मंडळी बघितली तर विरोधी पक्षामध्ये कोण किती काळ टिकेल हे सांगणं खूप कठीण आहे। पण जनसंघापासून ते भारतीय जनता पक्षाचा प्रवास आणि भारतीय जनता पक्षाचे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अटलजी होते, एवढं उत्तुंग नेतृत्व जाण्यामुळं देश सोडसागरात बुडाला। आपण त्यात जर टी व्ही बघितले असेल, वर्तमानपत्र आजचे वाचले असतील, एका वर्तमानपत्रामध्ये आज बातमी आली अटलजीचं बॅलन्स काय, अटलजीच्या बँकेमध्ये बॅलन्स किती असेल, तर त्याचं उत्तर अतिशय वर्तमानपत्रात सांगण्यात आलंय की 144 कोटी लोकांचं हृदय जपणं हेच अटलजीचं बॅलन्स आहे। आणि आपण काल जर टीव्हीवर बघितलं असेल तर त्यांच्या बॅलन्समध्ये आजपर्यंत मानधन त्यांचं 58 लक्ष रुपये जमा, एवढी संपत्ती त्यांची। आपण जर आज एखाद्या पंचायत समितीच्या सदस्यापासून जर घेतलं तर आजची राजकीय परिस्थिती काय याच्यावर भाष्य करण्याची आवश्यकता नाही। पण अटल बिहारी वाजपेयी सरकार नेतृत्व मला एकदा आठवण आहे, मी सकाळच्या शोकसभेमध्ये उल्लेख केला, मला वाटते 1988-89 लोकसभेच्या निवडणुकीत नयाला मी शंकरराजी चव्हाणांच्या सोबत व्यासपीठावर होतो, त्यावेळेस एका नेत्याने अटलजीच्या संदर्भामध्ये बोलायला सुरुवात केली। मग अटलजी संसारिक नाही, त्यांना लग्न झालेलं माहीत नाही, त्यांना वगैरे माहीत नाही वगैरे माहीत नाही, तेव्हा मला शंकरराजी चव्हाणांनी बोलून घेऊन सांगितलं की यांचं भाषण बंद करा। आणि मग उठून त्यांचा आदेश पाळला आणि त्यांना चिठ्ठी दिली की आपलं भाषण थांबवा। आणि बसल्यावर शंकरराव चव्हाण साहेबांनी त्यांना सांगितलं की अटलजी एवढ्या उंचीचे आहे, एवढ्या उंचीच्या माणसाबद्दल आपल्या माणसाने बोलणं हे चुकीचं आहे,
जेव्हा आमच्या राजकारणाची सुरुवात झाली तेव्हा अटलजीच्या उंचीची जाणीव आम्हाला त्या व्यासपीठावर झाली. असे ऐकण्यातले कितीतरी किस्से त्यांचे आहेत, पण अटलजीच्या जाण्यामुळं देश तर शोकसागरात बुडाला. आता माणिकरावजींनी उल्लेख केला की या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब 5 किलोमीटर पायी गेले. ते एकटेच त्यांच्या समवेत सर्वच मान्यवर, कारण एवढ्या उत्तम नेतृत्वाला आदरांजली वाहताना किंवा त्यांच्या अंत्यविधीमध्ये राहताना आपण ही सगळी इलेक्ट्रॉनिक मीडियावर बघितलं असेल, खूप त्यांच्याबद्दलचं विश्लेषण आपण ऐकले. आमच्या वयापेक्षाही जास्त त्यांचा राजकीय प्रवास झाला. 10 वेळेस लोकसभा, 2 वेळेस राज्यसभा, अलीकडल्या 7 आम्हाला वाटते 8-10 वर्षामध्ये त्यांनी राजकारणापासून निवृत्ती घेतलेली होती. आणि एवढा प्रवास करणारा नेता माझ्या माहितीप्रमाणे भारतामध्ये होणे नाही अशा पद्धतीचं या ठिकाणी म्हणावं लागेल. आपल्या सर्वांच्या वतीनं, आपल्या दोन्ही तालुक्याच्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं मी आदरणीय अटलजीला या ठिकाणी आदरांजली व्यक्त करतो. त्यांच्या प्रति मी या ठिकाणी नतमस्तक होतो. थांबतो. जय हिंद.